नमस्कार, तर तुम्हाला भेटून खूप जास्तच वेळ होऊन नाही गेला. मला वाटतंय खूप वेळ झाला यूट्यूबवर व्हिडिओ नाही टाकली नवीन. तर कसं आहे ना, कधी कधी छोटा ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं, कारण या वेळात तुम्ही खूप काही काही नवीन गोष्टी शिकू शकतात. तर सध्या तरी मी घरीच होतो आणि ट्रॅव्हल करणं मला शक्य नव्हतं, कारण माझी एक्झाम चालू होती. तर गेल्या मे महिन्याच्या 25 तारखेला आमच्या नवीन घराची वास्तुशांतीची पूजा होती. तर जास्त काही शूट करू शकलो तर नाही, पण छोटा असा व्लॉग एन्जॉय करा, तुम्ही एन्जॉय करा. सो हे गाईज, तर मित्रांनो आता किती वाजलेले, 10:30 वाजलेले आणि आता नव्या घरी. तर काही नाही, आता काम चालू होतं. ही माती आणली आम्ही दोघांनी मिळून, तुषार आणि मी मिळून माती आणलेली, विटा पण आणल्या आणि घरात एवढी पब्लिक आलेली ना, तर तुम्ही म्हणसाल येडे हो सर, एवढी पब्लिक आहे आणि गागाट गोंधळ एवढा चालू आहे, तुम्हाला ऐकू येतच असं येतच असं. तर आता पूजा वगैरे मांडलेली, एक मिनटं तुम्हाला दाखवतो पूजा बघा आणि सगळ्यांशी मिळवतो भेटूया, नाही का बरं का नाही. आणि घरामध्ये लाईटिंगच लाईटिंग आहे, तो एन्जॉय करा, लाईटिंग एन्जॉय करा मेन. बघा आता तर आता आलो आहे घरामध्ये आणि इकडं पूजा आहे, अशी एंट्री करायची. तर अशा प्रकारे काही पूजा मांडलेली आणि तुम्ही म्हणसा इथं पब्लिक कावर दिसत नाही, इथं मम्मी आहे आणि अशी लाईटिंग आहे. इथं पण लाईटिंग लावलेल्या आहेत, हे बघा लाईटिंग आहे, सांगतो काय तुम्हाला, घरामध्ये लाईटिंग आहे बस. आर्यन हाय कराय, यस हाय, हे नमस्कार, हाय करा, हाय 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 हाय. हा आमचा तुषारला तर सगळेजण ओळखतात, हाय करा, हाय हाय करण्याचा ती रागातच राहते नेहमी. वा वा काय भारी हवा आहे ती. तर कसं वाटतंय तुला घरात बसून, काय इथे झोपणार आहे असं सुद्धा चटई म्हटलं, मोठी टाक म्हटलं. थंडी वाजल हा ना, उन्हाळ्यामध्ये थंडी वाजते तो विषय वेगळा आहे. कसं वाटतंय तुला, एकदम मस्त थंड हवा एकदम. वरची लाईट सकाळी लवकर उठायचं चल. दिवसभरापासून बाहेर आहे, खूप कामं केली, खूप म्हणजे खूपच, म्हणजे विचारू नका एवढे कामं केले, म्हणजे तरी 6:30 पासून बाहेर आहे. तर आत्ता घरी आलो रे, जेवलो थोडं आणि आता बसलेलो बस. उद्या आमच्या घराची पूजा आहे, तर बघूया उद्याचं काय सीन आहे, माझा पेपर पण आहे उद्या, तर बघूया उद्या काय होतं काय नाही बघा उद्या. तर सध्या तरी इथं फुलांचा माळ ओवायचं काम चालू आहे, मला तुषार मदत करतो आहे आणि प्रथमेश आणि हितेंद्र आहे आणि इथे सगळे बसलेले एन्जॉय. त्यांचं काम आपल्याला करायला लागतं तो विषय काय. तर करूया काम बघू. तर मित्रांनो, तर आता किती वाजलेली, तर आता 2 वाजलेली आणि आता सगळं माळ वगैरे सगळं ऊन झालेलं आणि आता इथे गच्चीवर आलेलो आहे झोपायला. आता इथे झोपू, एकदम गारा हवा चालू आहे. काका आणि मी झोपणार आहे, काका आले तर आता झोपूया. एकदम गारा हवा येते ना, एकदम मस्त मस्त एकदम. तर झोपू, उद्या सकाळी 5 वाजता उठू
आवरु गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. कसं वाटलं मग घर? मस्त आहे ना. तर हे होतं एक दिवस आधीचं शूट, कारण एक दिवस आधी गेलो होतो स्टेसाठी, कारण घराची साफसफाई करणं खूप गरजेचं होतं. तर खराब व्लॉग इथून पुढे चालू होतं आहे, तर एन्जॉय करा. नमस्कार. तर आत्ता वाजले 7:45 आणि आत्ता काही नाही, दुसऱ्यांचे शर्ट आणि पॅन्ट इस्त्री करण्याचा दिवस जात नाही असं वाटतंय मला. आणि कुर्ता घातलेला आहे प्रथमेश. तर आता तुषार. तर आता रसद चालू बनवायचं. आवाज काय झाले? प्रसाद बनवायचं चालू आहे. काय करतो? आता सिद्ध्यर्थं सभायां राजद्वारे सर्वत्र यश विजय व्यापारी प्राप्ति पूर्वक मम चरित व्यवसाये उद्योगे नौकरी कृषि ಗಣಪತಿ कसं वाटतंय अजून तरी बरं वाटतं. कसं वाटतंय रे? या साईड कोणती तिकडे ठेवा. इथं घरामध्ये आल्यानंतर वाढ झाली पाहिजे. दोन दोन दाणे अक्षदा पहा. ओम वर्धिन्ने नमः, प्रणाय नमः, शिवाय नमः, यज्ञाय नमः, विश्वेभ्यो देवेभ्यो नमः, सोम स्कंदाय नमः, गणेशाय नमः. तो पुरवंतो सुवासिनींना हे कुंकू लावा, यांना या सुवासिनी यांना लावा आणि त्यांच्याकडे देऊन टाका. त्या सगळ्या सुवासिनींना लावतील हळदी कुंकू देऊ टाका. आणि तुम्ही माझ्याकडे बघा, निवासमध्ये प्रवेशामी. आता आपण आलेल्या गुरुजींना घरामध्ये आल्यानंतर कोणी अतिथी जो येईल तो निर्मुख जाणार नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये आलेले पाहुणे यांना आम्ही जास्तीत जास्त सॅटिस्फाईड करण्याचा प्रयत्न. हा महत्त्वाचा भाग असेल, त्यामुळे पुढे त्यांची तिथी वडिलांची तिथी असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ते झाल्यानंतर जर आपल्या घराच्या आसपास आले तर त्यांचं पूजन सगळं आहे. त्याच्यामुळे हे कुणामुळे प्राप्त होत? आई वडिलांनी आपल्याला त्याच्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. नुसतंच गृहप्रवेश करायचा म्हणजे लक्षात. चला हे घ्या, डोक्यावर द्या, त्यांच्या डोक्यावर पदर घ्या तुम्ही. तास घरचे देव घ्या तुम्ही. चला मग हे घ्या दादा. हो दादा, मॅडमच्या या तुमच्या मिसेसच्या हातात त्यांना देतील असं. आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे.
आता जेवणाचं ताट वाढलं की पाच ताटं वाढायची, एकाला ठेवायची, नैवेद्य दाखवायचा आणि परत तिकडे घेऊन त्याच्यात मिक्स करून टाकायची, म्हणजे प्रसादाचा त्या जेवणाचा अव्यय होणार नाही, खराबी होणार नाही, वाया जाणार नाही आणि त्याच्यात गेल्याने त्याचे महाप्रसाद रूपांतर होईल आणि सगळ्यांना त्याची फलप्राप्ती मिळेल. आपला कार्यक्रम आटोपलेला आहे. आता तुम्ही तुम्हाला आलेल्या पाहुण्यांना वेळ दिला. आमचं घर मस्त मस्त एकदम मस्त ना. हवेशीर आहे ना घर. काय अडचण नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित. काही विषय नाही. जेवण करा मस्त काका. जेवणाची सोय त्या साईडने आहे, कृपया त्या साईडने तुम्ही स्थान पण नेऊ शकतात. इथून पुढे विषय असा होता की माझी एक्झाम होती 2 वाजता. तर इथून पुढे गेलो मी कॉलेजवर आणि 2 ते 5 या दरम्यान मी एक्झाम दिली आणि 6 नंतर कॉलेजवर मला सुजल घ्यायला आला होता, तर त्याला घेऊन मी परत आलो नव्या घरी. गुलाबजाम संपलेले आहेत, घ्यायला यावं लागलं. तर तिकडं गुलाबजाम पॅक होत आहे आणि आता जाऊया घरी. खूप वाट लागली काय सांगू, सकाळपासून जेवलो नाही, फिरू राहिलो. शांत बसा सगळ्यांनी. व्हिडिओ काढतोय 2 मिनटं. तर एवढ्या काही फ्रेम जमा झालेल्या आहेत, तर सगळ्यांना धन्यवाद ज्यांनी ह्या फ्रेम दिलेल्या आहे माझ्याकडून आणि आमच्या सगळ्या गावीत फॅमिलीकडून धन्यवाद. आणि बाकी गिफ्ट आहे तिकडं आणि बाकी त्याच्यात सुद्धा गिफ्ट आणि इकडं घड्या वगैरे आहेत. कसं वाटलं आजचा दिवस आई? तुला कसा वाटला आजचा दिवस? मम्मी कसा वाटला? छान. तुम्हाला कसा वाटला आई? सुगी मावशी एकदम मस्त. एकदम कसा वाटला मावशी? तुला कसा वाटला? तर त्यानंतर तर मी जास्त काही शूट करू शकलो नाही आणि रात्री 2 वाजता उठलो तर मला काही भांडे घासायचा आवाज येत होता. तर खाली जाऊन बघितलं तर पप्पा आणि काका तर ते भांडे घासत होते. तर एक लाईक तर बनतो यांच्यासाठी, तर लाईक करून टाका. तर दुसऱ्या दिवशी विषय असा होतो की दुसऱ्या दिवशीसुद्धा आमची एक्झाम असते आणि कॉलेजवरून घरी येताना मी सगळ्या मित्रांना घेऊन पोचतो घरी. धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. तर कालचा दिवस आणि आजचा दिवस खूपच हेक्टिक गेला होता माझ्यासाठी. तर थोडं वेळ मी झोपलो आणि डायरेक्ट संध्याकाळी 7:15 उठलो. तर 6:30 उठलो आणि 6:30 उठल्यानंतर मी आणि आमच्या घराच्या इथेच एक मस्त गार्डन आहे, तर म्हटलं जाऊ लवकर आणि मस्त सनसेट बघू. पण खूप वेळ झालेला होता, तोपर्यंत सनसेट मी सुंगेला होता आणि सनसेट झाल्यानंतरही खूप मस्त
सिनेमॅटिक्स भेटले तर ते एन्जॉय करा. म्युझिक के पन्नों पे मैं लिख दूं तेरा नाम, लकीरों में ही रहता है अंजाम. मैं तेरा तू मेरी, धीरे धीरे से खो गए, धीरे से खो गए कहीं. तू मेरी, धीरे धीरे से खो गए, धीरे से खो गए. आज 7:30 वाजलेले आणि खूप अंधार झालेला आहे आता. तर आता घरी जाईल आणि तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओला काय करायचं आहे. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, खूप जास्त शेअर करा, म्हणजे माझं चॅनल तसं ग्रो होईल. लवकरात लवकर 500 करा, 600 करा, 700 करा, काय विषय नाही, हळूहळू द्या. बघा आता तर ट्रायपॉड नसल्यावर असं काहीतरी करावं लागतं. तर आवाज गुमतो आहे, म्हणजे इको होतो आहे, तो जरा इग्नोर करा. तर ट्रायपॉड नसल्यावर असे आवाज होता. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा. तर थोडा स्टोरी टेलिंग ब्लॉग होता, जास्त काही ब्लॉग तर काढू शकलो नाही कारण खूप दमलेलो होतो. तर लवकरच कोलॅबरेशन होणार आहेत एका फोटोग्राफरसोबत, तर ते कोलॅबरेशन जेव्हा होईल तेव्हा मी ब्लॉग टाकेलच. तर तोपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया लवकरच. बाय. छान 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 बस.